नमस्ते मैत्रिणींनो। तर आता रात्रीचे म्हणजे 11 वाजलेले आहेत। तर सर्वांना गुड नाईट। तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, इथे मला ब्लाऊज कट करायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता, हे इथे बघू शकता, हे ब्लाऊज कट करायचे आहे। तर मग हे जुनं गिराईक आहे, तर त्यांचं पेपर कटिंग ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने माझ्याकडे दोन कॅरी बॅग मध्ये पण पेपर कटिंग आहेत आणि इथे बॉक्स मध्ये पण आहेत। तर बॉक्स मध्ये पण तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण बॉक्स आपला भरलेला आहे। तर इथे मी नावं टाकून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानुसार मला ज्या गिराईकचं पाहिजे आहे ते मी पेपर पॅटर्न माझ्याकडे अवेलेबल आहे। तर त्या गिराईकचं मी इथे मेजरमेंट काढून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने तीन मेजरमेंट काढलेले आहेत मी इथे आणि एक आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे। तर आता मी हे बॉक्स ठेवून देते, कारण आपल्याला जितके पेपर पॅटर्न पाहिजे तितके मी शोधून घेतलेले आहेत। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर पॅटर्न म्हणजे कट करून आणि अशा पद्धतीने बॉक्स मध्ये ठेवू शकता। ओके, तर हे मी पेपर वरती केलेले आहेत म्हणून ते अशा पद्धतीने घड्या व्यवस्थित करून ठेवलेले आहेत। आता आपण हे बॉक्स साईडला ठेवून घेऊया। तर अशा पद्धतीने आता इथे आपण ब्लाऊज कट करणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे आपले हे ब्लाऊज आहेत ना, हे एकाच गिराईकचे आहेत आणि हे दुसऱ्या गिराईकचे आहेत। तर त्या गिराईकचा पेपर पॅटर्न आपल्याला त्याच नावाने व्यवस्थित साईडला ठेवायचं आहे। तर हे त्यांचं आहे, तर ते आपण साईडला ठेवून घेऊया। आता हे जे ब्लाऊज आहे, तर याच्यातला हा एक ब्लाऊज कट केलेला आहे। ओके, प्रिन्स कटचा हा ब्लाऊज एक कट केलेला आहे। तर इथे काय करायचं आहे, आता आपल्याला हे जे एवढे ब्लाऊज आहेत हे आपल्याला प्रिन्स कट मध्ये शिवायचे आहेत। तर हा त्यांच्या म्हणजे त्या ताई आहेत, त्यांच्या मुलीचा आहे आणि ऍक्च्युली हे बाकीचे शिवून दिलेले आहेत मी आणि हे ब्लाऊज मला प्रिन्स कट मध्ये कटिंग करायचे आहेत। आणि हे इतके ब्लाऊज आहेत ना, तर हे कटोरी मध्ये कट करायचे। तर ऍक्च्युली प्रिन्स कटचं ब्लाऊजचं पेपर कटिंग केलेलं आहे, परंतु कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं नाही आहे। तर ते आता आपण म्हणजे पेपर कटिंग करून घेणार आहोत आणि अजून आपल्याला दोन पेपर कटिंग करायचे आहेत। तर ऍक्च्युली आज टाईम झाला, तर त्याच्यामुळे आपण ते नंतर कट करणार आहोत, म्हणजे नेक्स्ट डे उद्याला आपण कट करणार आहोत, कारण हे आज आपण फक्त इतकंच कटिंग करून घेऊया। तर हे ब्लाऊज फक्त प्रिन्स कटचे आपण ब्लाऊज कट करून घेणार आहोत इथे। तर हे साईडला ठेवून घेऊया कटोरीचे, नाहीतर मग कन्फ्युजन होतं, मिक्स होऊन जातं। तर इथे आपण सर्वात पहिल्यांदा पेपर कटिंग म्हणजे ब्लाऊज पीसावरती आपण सर्वात पहिल्यांदा कट करून घेऊया। तर इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। तर इथे डॉलरचा अस्तर घेतलेला आहे, प्युअर कॉटन नाहीये। डॉलरचं अस्तर नाही धुतलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आणि ब्लाऊज शिवल्यानंतर पण अगदी परफेक्ट बसतात। ज्या वेळेस तुम्ही प्युअर कॉटनचं अस्तर वापरत असतील तर त्यावेळेस तुम्हाला धुवून घ्यायचंय आणि ते प्रेस करून घ्यायचंय। तर आता इथे आपण ब्लाऊज कट करणार आहोत। तर मी त्या नावाचं इथे घेणार आहे। तर हे एक मेजरमेंट दुसऱ्या गिराईचं आहे, ते साईडला ठेवून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने मी त्याला गाठ बांधून ठेवते, म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे ते त्याचे पार्ट जाणार नाही। सर्व पार्ट आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि फ्रंट बाजूला आपल्याला इथे हुक करायचे आहेत। त्याच्यामुळे ते जिथे जिथे पार्ट आपले व्यवस्थित बसतील तिथे ठेवून घ्यायचे आहेत। थोडस हेवी साईजचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त आसर मध्ये इथे म्हणजे आपण सेट केलेलं आहे। ऍक्च्युली कमी कपड्यामध्ये झालं तितकं आपल्याला ऍडजस्ट करायचंय, आस्तर पण आपल्याला भरपूर ठिकाणी लावायला लागतं। त्यामुळे इथे मी सेट करून बघते, कमी जागेमध्ये झालं तर आपलं व्यवस्थित होणार। हे शोल्डर आहे ना, ते सर्व ठिकाणी यायला पाहिजे अशा पद्धतीने। तर इथे व्यवस्थित सेट झालेलं आहे, तर आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता प्रिन्स कटचे आपले इथे तीन ब्लाऊज आपल्याला इथे कट करायचे आहेत आणि तो एक मेजरमेंट आपले काढलेले नाहीये। तर हा डिझाईनचा आहे, तर हा आपण नंतर कट करणार आहोत, कारण याचा मला व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे।
त्याच्यामुळे ही स्लीव्ज याची डिझाईनची त्याच्यामुळे तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, तर तो आपण साईडला ठेवून घेऊया. आणि आता आपल्याला फक्त हे दोन ब्लाऊज कट करणार आहोत आणि इकडचे दोन ब्लाऊज आणि एक पेपर कटिंग करणार आहोत. आणि आता काय करायचे, दोन ब्लाऊज आहेत ना तर ते एकाच मापाचे आहेत, मग ते आपल्याला काय करायचे आहे तिथे अगदी बरोबर, कारण एकच मेजरमेंटचे आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याच्यावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ना, ते जसंच्या तसं खालच्या पेपरवरती ठेवायचं आहे. आता इथे मी दोन अस्तर घेतलेले आहेत. तुम्ही नवीन शिकत असाल किंवा नवीन ट्राय करत असेल एकाच वेळेस दोन ब्लाऊज कट करायचे, तर अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा एक अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही पण सेम अस्तर पाहिजे, 1 मीटर ते एकच मीटर पाहिजे आणि 80 सेंटीमीटर ते 80 सेंटीमीटरमध्येच तुमचे हे बरोबर मार्किंग केलं पाहिजे. आणि दोन्ही अस्तरांच्या घड्या ह्या व्यवस्थित एकसारख्या पाहिजे, कुठेही चुरगळा वगैरे म्हणजे अशा घड्या वगैरे पडलेल्या नको, अगदी समांतर तुम्ही बघू शकता माझे अस्तर दोन्ही पण अगदी परफेक्ट आहेत. आता मी इथे काय करणार आहे, सेफ्टी पिन घेतलेले आहेत. सेफ्टी पिनच्या साह्याने इथे व्यवस्थित आपलं सेटअप करून घ्यायचंय, म्हणजे खालचा अस्तर हे बघा अशा पद्धतीने खालचा अस्तर आणि वरचा अस्तर ते आपल्याला पिनच्या साह्याने इथे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून कट करताना ते इकडे तिकडे हलणार नाही. हाताच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. मागे पुढे जर दोन्ही अस्तर होत असतील तर ते व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचंय. मी इथे एकसारखं करून घेत आहे आणि मग पिनअप लावून घेते. सर्व पार्ट आहेत ना त्याला आपल्याला अशाच पद्धतीने पिनअप लावून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने पिनअप काढून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने पिनअप काढल्यानंतर आपल्याला वेगवेगळे आहेत, थोडासा हा डार्क फेंट पिंक आहे आणि हा डार्क आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही आसरचे जे आपण कट केलेले आहेत ते पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे, ते एका बाजूला जास्त काट आहेत आणि एका बाजूला कमी आहेत. तर आपण जे जास्त काट आहेत ते आपण स्लीव्हला घेऊया.
तर इथे आपण एवढ्या पार्ट मध्ये तिरकस कपड्यामध्ये आपण पायपिंग साठी कट करून घेणार आहोत। ते मी जसंच्या तसं कट म्हणजे घडी करून ठेवते अशा पद्धतीने। आणि आता आपण हा दुसरा ब्लाउज कट करून घेऊया, थोडस बांधणी टाइप मध्ये आहे। तर हा पण ब्लाउज खूप सुंदर आहे, थोडस ऍडजस्ट होत नव्हतं, तर मी जसं माझ्या पद्धतीने ऍडजस्ट करता आलं तसं मी ऍडजस्ट केलं। कारण डिझाईन ही उभ्या साईडने पाहिजे होती, पण ही टिकल्यांची अशी आडवी येणार आहे। पाठीवर उभी राहिली असती तर छान वाटली असती, परंतु इथे ऍडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कपड्यानुसार आता ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे। आता इथे आपल्याला हे पण ब्लाउज कट करून घ्यायचे आहेत। आपल्याकडे पेपर पॅटर्न ऑलरेडी आहे, तर पेपर पॅटर्न नुसार आपण ठेवून इथे कट करून घेणार आहोत। आणि आता इथे आपल्याला एक पेपर कटिंग करायचं आहे कटोरी ब्लाउजचा, तर ते सुद्धा मी कटिंग करून घेणार आहे। आता इथे जो आपला प्रिन्सेस कट जे आपण कट केलेले आहे त्याच मापाचा आपल्याला कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं आहे। तर जो प्रिन्सेसचा बॅक साईडचा पार्ट होता तो मी जसाच्या तसा ठेवून इथे ड्राफ्ट करून घेते, म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला इथे जास्त मेजरमेंट घ्यायला गरज पडणार नाही। तर अशा पद्धतीने इथे मी पेपर बॅक साईडचा पार्ट ठेवून घेतलेला आहे, कारण आपण सेम प्रोसेसनेच कटिंग करत असतो बॅक साईडचा पार्ट। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले कटोरीचं जे पेपर कटिंग होतं ते इथे परफेक्ट करून झालेलं आहे। तर बॅक साईड झालेली आहे, हे बघा तुम्ही इथे बघू शकता बॅक साईड कट करून झालेली आहे। त्याच्यानंतर कटोरी आणि हे कटोरीचं साईड पार्ट आहे, त्याच्यानंतर ही योक पट्टी आहे। तर अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण इथे कटिंग झालेलं आहे। आणि जे बाईचं कटिंग आहे ते आपलं प्रिन्सेस कट आहे त्यांचं, तर हे प्रिन्सेस कटची ही स्लीव्ज आहे तीच आपण इथे त्यालाच म्हणजे ती स्लीव्ज वापरणार आहोत, त्याच्यामुळे स्लीव्हची कटिंग करणार नाहीये। तर अशा पद्धतीने आज फक्त आपण हे पेपर कटिंगच करणार आहोत। आणि आपल्याला काय करायचं, जे प्रिन्सेसचे ब्लाउज आहे ते शिवून झाल्यानंतर कटोरीचे आपण कट करणार आहोत,
कारण सर्व कट करून ठेवल्यानंतर ते इकडे तिकडे होतं, त्याच्यामुळे आपल्याला स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक एक जे आपले प्रिन्सेसचे आहेत ते आधी शिवून घेणार आहोत आणि नंतर मग आपण कटोरीचे शिवणार आहोत. आणि आता आपल्याला हे पेपर कटिंग करून झालेलं आहे, आता मला काय करायचं आहे, हे दोन ब्लाऊज मी लगेच कट करून घेणार आहे. तर हे सुद्धा कटोरीचा ब्लाऊज आहे, म्हणजे कटोरीचे ब्लाऊज आपल्याला कट करायचे आहे, तर त्याचं पेपर पॅटर्न घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेणार आहे आणि हे पण ब्लाऊज आपण कट करून ठेवूया, कारण आत्ता वाजलेले आहेत 12 आणि खूप उशीर झालेला आहे. आजूबाजूचे सर्व झोपलेले आहेत, उगीच आपली गर्दी चालू असते, त्याच्यामुळे इथे मी एक कट करून घेणार आहोत. आणि तर अशा पद्धतीने जसे आपण ते ब्लाऊज कट केलेले आहेत त्याच पद्धतीने हे पण ब्लाऊज कट करून घेऊया, कारण 12 वाजलेले आहेत तर जास्त उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आजूबाजूचे पण झोपलेले आहेत, उगीच आपली गर्दी चालू आहे. तर त्याच्यासाठी इतकंच, जर तुम्हाला सुद्धा तुम्ही या पद्धतीने रात्रीच्या वेळेस पेपर कटिंग करून आणि ब्लाऊज पीस हे रात्रीच्या वेळेस कट करून म्हणजे ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त आपल्याला टीचिंग करायचं असतं, तर अशा वेळेस म्हणजे हे काम आपण करून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी आपले फास्ट कामं होतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग्स कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.